मला वाटतं आपण पाहिलं असेल गेल्या अनेक महिन्यांमध्ये भारत जोडो असेल किंवा संसदेमध्ये पण त्यांची भाषणं ही भाजपला असेल हलवून ठेवत होती. आणि महत्त्वाची गोष्ट हीच आहे, आपण पाहताय येत्या निवडणुकीमध्ये मध्य प्रदेश असेल, तेलंगणा असेल, राजस्थान असेल, छत्तीसगड असेल, इथे सगळीकडेच आणि ह्या सगळ्या राज्यांमध्ये काँग्रेस विजयी होणार आहे हे स्पष्ट आहे. बहुमत त्यांना प्राप्त होणार आहे. कुठे ना कुठेतरी भीती बसल्यामुळे त्यांना संसदेत बोलू द्यायचं नाही म्हणून हा सगळं काही कट निर्माण केला असेल. पण आज जी जो दिलासा मिळाला आहे तो बरोबर आहे आणि ह्या देशात लोकशाहीला कुठेतरी एक होप मिळते असं मला वाटतं. बारे में अभी पूरा जजमेंट आना है, जजमेंट पडणे के बाद ही उसके बारे में टिप्पणी हम कर सकते है. मगर राहुल गांधी जी ने जो ओबीसी समाज की जो समाज का जो अपमान किया है उस बारे में वो माफी क्यों नहीं मांगते. सारा का सारा ओबीसी समाज का उन्होंने जो अपमानित किया है, फिर उनके जो महाराष्ट्र में जो ओबीसी के नेते हैं उनको ये अपमान उनको एक्सेप्ट है क्या, स्वीकारते है क्या? तो कोर्ट का जो निकाल आएगा उसके बारे में टिप्पणी देंगे ही, मगर जो पूरे ओबीसी समाज का उन्होंने अपमान किया है उस बारे में पहले वो माफी मांगना चाहिए. कोर्टा ने खऱ्या अर्थाने राहुल गांधींना दिलासा देऊन एक गोष्ट सिद्ध केलेली आहे की 2024 लोकशाही तर जिंकणार आहेच, पण ज्या न्यायव्यवस्थेवर या भारतातले सर्वसामान्य लोक विश्वास ठेवतात तिथे न्याय हे दिलंच जातं हे कुठेतरी सिद्ध झालंय. मी राहुल गांधींचं अभिनंदन करतो, सुप्रीम कोर्टाचे आभार व्यक्त करतो. इथं न्यायालयीन लढाई होती, खरी लढाई आता 2024 होणार आहे आणि त्या लढाईमध्ये त्यांच्याबरोबर आम्ही सर्वजण आहोत. एक चांगला निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलाय, पण निर्णय देत असताना जे लोअर कोर्ट होतं त्यांच्याबद्दल ताशेरे पण ओढलेले आपण सर्वांनी बघितलेलं आहे. आणि त्याच्याचबरोबर खरं तर एवढी लढाई खेचायला कारण नव्हतं, का खेचलं गेलं हे सांगता येत नाही. कारण का भाजपच्या बाबतीत एका खासदाराने अशाच पद्धतीने विधान केलं होतं, मारहाण केली होती, त्या खासदाराला पण खरं तर कोर्टालीच दिलासा दिला, पण पार्लमेंटमध्ये सुद्धा त्यांच्या कुठल्या पद्धतीची कारवाई केली नाही, ती राहुल गांधींवर केली. खरं तर तुमच्या पक्षाचे खासदार असतील तर तुम्ही कारवाई करत नाही, आणि तुमच्या विरोधातले जर खासदार असतील तर तुम्ही कारवाई करता हेच कुठेतरी याच्यातून सिद्ध होत आहे. पण कितीही आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तरी लोकशाहीचा आवाज दाबला जाऊ शकत नाही हे आज सिद्ध होत आहे. बघा, ही तात्पुरती स्थगिती सुप्रीम कोर्टाने दिलेली आहे. आक्षेपार्ह वक्तव्य राहुलजींनी विशेष करून ओबीसी समुदायाबद्दल केलं आणि त्या अनुषंगाने खालच्या सर्व कोर्टांनी त्यांना शिक्षा सुनावली होती. पण आज सुप्रीम कोर्टामध्ये कोर्टात केस चालू असेपर्यंत तात्पुरती स्थगिती मिळाली एवढाच काही त्याच्यामध्ये निर्णय झाला आहे. केसच्या अंतिम निकाल आल्यानंतर या सर्व संदर्भामध्ये सखोल असं कोर्टामध्ये हिअरिंग होईल आणि सुप्रीम कोर्ट फायनल ऑर्डर नंतर देणार. तात्पुरती स्थगिती आहे.